नमस्कार, मी विनोद साळवे, MIT ज्युनियर कॉलेज तळेगाव, प्राचार्य. कसे आहात सगळे? क्वारंटाईनमध्ये आहात ना? नेहमीचाच आपला, म्हणजे आत्ता तर सध्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा हाच प्रश्न की क्वारंटाईनमध्ये आहात ना, सेल्फ क्वारंटाईनमध्ये. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आता सध्या अख्ख्या जगभरामध्ये कोरोना व्हायरसने जो धुमाकू घातलेला आहे त्याच्यामध्ये भारतही आता मागे राहिला नाही आहे. हळूहळू का होईना, पण भारतामध्ये पण त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. खरं तर वपू काळ्यांचे काही पुस्तके ह्या कालखंडात वाचण्यात आले, त्याच्यामधील एक वाक्य मला फार भावलं की हिमालयाच्या पायथ्याशी एखादा जर व्यक्ती उभा राहिला तो किती खुजा दिसेल. तर निसर्ग शक्तीपुढे आपण तेवढेच आहोत. निसर्गाचा हा थोडासा जो एक हुंकार भरलेला आहे त्याच्यामुळे सगळं जग आज संकटाच्या उंबरठ्यावर उभ्या राहिलं आहे. काही गोष्टी वाचण्यात आल्या, काही ह्या सेल्फ क्वारंटाईन किंवा लॉकडाऊन ह्याकडे बघण्याचे दृष्टिकोन सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. काही लोकांनी याचा सदुपयोग करून घेतलेला आहे, नवीन पुस्तकं वाचायला मिळालेली आहेत, काही चांगले चांगले आपले छंद जोपासत आहेत. अशाच काही काही गोष्टी वाचण्यात आल्या, त्यामुळे मला तो मोह आवडता नाही आला. खरं तर अशा प्रकारे आपल्याशी संवाद साधायला साधायची वेळ येईल असं स्वप्नही वाटलं नव्हतं. कारण मानवाच्याच काही काही चुका आहेत. सध्या सगळेजण आपापल्या घरामध्ये बंदिस्त आहेत, स्थानबद्ध आहेत, क्वारंटाईन आहेत, लॉकडाऊनमध्ये आहेत. सगळेजण आपापल्या परीने बाहेरच्या निसर्गाचा आस्वाद घेत आहेत, आपापल्या खिडकीतून आपापला आकाश पाहत आहेत. सध्या घराच्या खिडकीतून दिसतोय तेवढाच खरं तर आकाशाचा तुकडा निसर्गाने विश्वातल्या प्रत्येक जीवासाठी दिला आहे. माणसाने मात्र सगळं आभाळच माझं आहे अशी मालकी दाखवायचा प्रयत्न केला. निसर्गाने एका फटक्यात त्याला त्याच्या मर्यादा दाखवून दिल्या. पुन्हा नव्याने जेव्हा केव्हा जगण्याची वेळ येईल तेव्हा हा धडा प्रत्येकाच्या लक्षात राहील, एवढं मात्र नक्की. आज अशा प्रकारे तुमच्याशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे दोन महत्वाचे मुद्दे आहेत. त्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये जसं आपल्या सरकारने माननीय पंतप्रधानांनी च्या सूचनेनुसार आपण 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आपल्याला सगळ्यांना राहायचंच आहे. 15 एप्रिल नंतरची परिस्थिती ज्या पद्धतीने सरकार नियम घेते किंवा ज्या पद्धतीने परिस्थिती आपल्यासमोर येते त्या पद्धतीने तो निर्णय होईलच. परंतु ह्या कालखंडामध्ये सुद्धा मला सांगताना विशेष आनंद होतो की पालकांना आणि पालक आणि विद्यार्थी यांनी त्यांच्या म्हणजे आपल्या अकॅडमिक्स शैक्षणिक नुकसानीचं काळजी करण्याचं तसं काही कारण नाही. कारण MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि MIT ज्युनियर कॉलेज तळेगाव हे कोणत्याही परिस्थितीमध्ये मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊन देणार नाही याच्यासाठी मात्र कटिबद्ध आहोत. तर त्याचेच दोन मुद्दे आज मला तुमच्याशी बोलायचे होते. कंडक्ट करण्याचा ची योजना आखलेली आहे, त्या संदर्भात मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की एक आपण विस्तृत कॉम्प्रिहेन्सिव्ह असा टाइम टेबल तयार केलेला आहे. सकाळी 9:15 ते सकाळी 11:30 या कालखंडामध्ये दररोज 11वीची वार्षिक परीक्षा लक्षात घेऊन आपण काही सरावाची सत्र अरेंज केलेली आहेत. त्याच्यामध्ये प्री रेकॉर्डेड व्हिडिओज, असाइनमेंट्स, पेपर पेन व्हिडिओज, डाऊट सेशन्स, जर गरज पडलीच तर काही वेळा आपण झूम किंवा गुगल क्लासरूमच्या सुद्धा आपण अरेंजमेंट करणार आहोत. तर हे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं कारण असं की मला पालकांना विशेष करून विनंती करायची आहे की 4 तारखेपासून सुरू होणाऱ्या या टाइम टेबलच्या अनुसार होणाऱ्या या योजनेला पालकांचा सहभाग महत्वाचा आहे. आता पालकांचा सहभाग म्हणजे पालकांनी ह्या सेशनमध्ये बसणं अपेक्षित नाहीये, परंतु आपला पाल्य किंवा आपली मुलं हे सेशन अटेंड करतायत की नाही हे मात्र त्यांनी तपासून पाहायचं आहे. अर्थातच आम्ही ज्या पद्धतीने आपण रेग्युलर क्लासरूममध्ये अटेंडन्स घेतो त्याच पद्धतीने आपण ऑनलाईन अटेंडन्स सुद्धा घेणार आहोत. जी मुलं ऑनलाईन असतील त्यांनी आपली उपस्थिती तिथे दर्शवायची आहे.
आणि जे कोणी अब्सेंट असेल त्यांचं घरी नित्य नियमानुसार ज्या पद्धतीने आपण रेग्युलर कॉलेज चालू असताना कॉल करतो त्या पद्धतीने त्यांना कॉल येईलच. हा झाला आपल्या टाइम टेबलचा आणि योजनेचा भाग की 15 एप्रिल पर्यंत ही योजना आपण राबवणार आहोत. सगळे टीचर्स सगळे नॉन टीचिंग स्टाफ यासाठी काम करत आहेत. आपण दुसरा एक योजना 15 तारखेच्या पर्यंतचा एक टप्पा आणि त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा त्याच्यावर पण आपण काम करतो. तर वेळोवेळी मी तुमच्याशी अशा माध्यमातून येऊन तुमच्याशी संपर्क साधणार आहे. तर हा झाला पहिला मुद्दा. या संदर्भात विस्तृतपणे एक राईटअप मी तयार केलेला आहे, तो आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये कदाचित ह्या रेकॉर्ड संपेपर्यंत तुमच्या बॉक्समध्ये आला असेल. तर तो राईटअप, त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी विस्तृतपणे मांडलेल्या आहेतच. बोलताना काही काही गोष्टी राहून जातात म्हणून त्या लिखित स्वरूपात सुद्धा मी दिलेल्या आहेत. पालकांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी तो संपूर्णपणे राईटअप वाचावा आणि अर्थातच आत्ताचा जो मुद्दा सांगितला त्या पद्धतीने त्यांनी ते करावं. दुसरा मुद्दा असा आहे की टाइम टेबल आहे, आपण सर्वजण काम करतोय, मुलं त्यांचा अभ्यास करतील, डाऊट सेशन असणार आहेत, प्री रेकॉर्डेड व्हिडिओज असणार आहेत, काही लिंक आपण शेअर करणार आहोत विद्यार्थ्यांसाठी की जर कधी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम झाला तर त्या लिंकवरून ते डायरेक्ट असाइनमेंट डाउनलोड करू शकतात. याच्या व्यतिरिक्त हे संपूर्ण झाल्यानंतर संपूर्णपणे लॉकडाऊनचा जो कालखंड आहे त्या संदर्भामध्ये मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं. एक शिक्षक म्हणून, एक प्राचार्य म्हणून, एक मित्र म्हणून आणि एक सजग नागरिक म्हणून सुद्धा आपल्या काही काही जबाबदाऱ्या आहेत, त्या मला तुम्हाला थोडक्यात सांगायच्या होत्या. की आता आपण बातम्यांमध्ये न्यूजमध्ये पाहतो की बरेचसे जे हातावर पोट असणारे जे व्यक्ती आहेत ते आपापल्या घरी जाताना काही काही जणांचा मृत्यू ओढवला. ह्याच्यापेक्षा दारुण परिस्थिती मला वाटत नाही की आपल्या कोणाच्या आयुष्यामध्ये इथून पुढे येईल आणि ह्याच्या पुढे पण ह्याच्या मागे पण आली असेल. तर संपूर्णपणे आर्थिक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, सामाजिक व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टी साठी फार कठीण कालखंड आता सध्या सुरू आहे. ज्या ज्या जरी एका अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीस कामासा आला, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, अशा काही प्रार्थना लहानपणी आम्ही म्हणायचो. तर त्याचा अर्थ आत्ता कळतोय की माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे आणि आवाहन पे आहे की जे जे ज्या काही पद्धतीने आपल्याला कुणाला कुठल्याही पद्धतीने मदत करता येईल तर त्या पद्धतीने मदत करूया. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की या कालखंडामध्ये पालक पण घरीच असणार आहेत, विद्यार्थी पण घरीच असणार आहेत. तर त्याच्यामुळे क्वालिटी टाइम आपल्या मुलांबरोबर तुम्ही स्पेंड करा, घालवा असं मला तुम्हाला सगळ्यांना कळकळीचं सांगणं आहे. आता क्वालिटी टाइम म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र बसून टी व्ही पाहतो एकत्र, म्हणजे क्वालिटी टाइम स्पेंड केला तर त्याचा अर्थ तो नाही आहे. क्वालिटी टाइम स्पेंड करणं म्हणजे मुलांशी संवाद साधणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्या भावविश्वामध्ये थोडंसं डोकवून पाहणं. काही काही गोष्टी या कोरोनाच्या समस्येच्या पण अगोदर एक सर्वे झाला होता मावळ तालुक्यामध्ये, त्यात मला कानावर आलं होतं की ड्रग्जचं वितरण मावळ तालुक्यामध्ये फार वाढलेलं आहे आणि 11वी 12वीचा जो एज ग्रुप आहे तो एज ग्रुपच ह्या टोळक्यांचा टार्गेट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला थोडस जास्त सजग राहून डोळ्यात तेल घालून आपल्याला थोडस काम करावं लागेल. तर मुलांच्या भावविषयात डोकून पाहण्याचा अर्थ मला इथे असा अभिप्रेत आहे की त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. मला वाटतं ही सुवर्ण संधी आहे, ही आपल्याला कधी कधी मिळणार नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विशेषतः सगळ्या ज्या आया आहेत, आई संघटना, त्यांच्यासाठी सांगायचा मुद्दा म्हणजे की मुलांना त्यांची त्यांची कामं करून देणे किंवा त्यांना त्यांची कामं जर कोण करत नसेल तर ते शिकवण्याचा ही फार मोठी सुवर्ण संधी तुमच्या हातात आली आहे. तर तुम्ही दवडू नका. सकाळी उठल्यानंतर आपलं बांगरून, आपलं अंथरून, आपला बेड नीटनेटकं करणं, इथपासून ते स्वतःचे कपडे स्वतः धुणे, स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करणे,
त्यानंतर एखादा खाद्यपदार्थ जर त्यांचा आवडीचा असेल तर त्यांना तो शिकवणे करायला, काही काही लाईफ स्किल्स आहेत, तर ह्या पण गोष्टी आपण मुलांना या कालखंडामध्ये शिकवू शकतो. की कधी ते हॉस्टेलला जातील, कधी आयुष्यामध्ये पुढे कुठे गेले ते एकटं राहण्याची वेळ आली, तर कदाचित ह्या गोष्टींचा त्यांना फायदा, ह्या आत्ताच्या कालखंडामध्ये शिकलेल्या गोष्टींचा फायदा त्यांना त्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी ह्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यायला हवा, की मुलांशी बोला, त्यांच्याशी संवाद साधा. आणि मला जर असं वाटतं की बरेचसे पालक आता वर्क फ्रॉम होम पण करत असतील, तर मुलांना शेजारी बसून दाखवा की किती तणावाखाली आपण सगळेजण काम करत असतो. ह्या तणावाचा नंतर आपण घरी आल्यानंतर मग आपल्या कुटुंबामध्ये आपले जे संवाद होतात, आपले जे काही बोलणं होतं, तर त्यांना कळू द्या की कशा प्रकारे हे बाहेरच्या जगामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं जातं, काम होतात आणि कोणत्या तणावाखालून सगळ्यांना जावं लागतं, तर त्यांना त्याची एक थोडीशी जाणीव होऊ द्या. मला असं वाटतं की ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आपण साध्य करू शकतो. एक शैक्षणिक संस्था म्हणून MIT आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जाणून आहे, आणि त्याचाच एक मुद्दा म्हणून आपण मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण एक विस्तृतपणे योजना आखलेली आहे, एक टाइम टेबल तयार केलेला आहे. तो टाइम टेबल तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये शेअर केला जाईल. दोनच विनंती आहेत की आपला मुलगा किंवा पाल्य ह्या ऑनलाईन सेशन्समध्ये उपस्थित राहील ह्याची थोडंसं काळजी घ्या. आणि दुसरा मुद्दा जसं मी सांगितल्याप्रमाणे की मुलांशी संवाद साधा, त्यांच्याशी गप्पा मारा. 12वीनंतर कोणाचा PCM असेल, PCB असेल, 12 इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या शाखेसाठी किंवा कोणत्या सब्जेक्टसाठी त्यांचा इंटरेस्ट आहे, त्यांचा करिअर पर्सनॅलिटी चेक करा, त्यांचा इंटरेस्ट चेक करा. कारण इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा IT इंजिनिअरिंगसाठी लागणारी पर्सनॅलिटी आणि मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्ससाठी लागणारी पर्सनॅलिटी ही भिन्न असते, जरी PCM चांगलं असलं तरीसुद्धा. हे एक मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. ह्या संदर्भामध्ये बरंचसं मटेरियल ऑनलाईन अवेलेबल पण आहे. कुणाला जर अधिक माहिती हवी असेल तर मला कॉल करू शकता, मी त्यांना त्या संदर्भात माहिती देईन. शेवटी जाता जाता एवढं सांगतो की ह्या संकटाशी सामना आपल्याला सगळ्यांना मिळून करायचा आहे आणि आपण ते करू आणि त्याच्यावर विजयसुद्धा मिळवू. आतापर्यंत ज्या काही बातम्या येत आहेत त्याप्रमाणे तळेगाव किंवा आसपासच्या परिसरामधून खरं तर संपूर्ण मावळवासीय लॉकडाऊनला माननीय पंतप्रधानांच्या ज्या सूचना आहेत त्यांचं पालन करताना दिसतंय. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक पण आहे, मुलांचं पण आणि पालकांचं पण. जर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण असंच कंटिन्यू ठेवलं तर मला असं वाटत नाही की ही समस्या काही जास्त वेळ राहणार नाही आणि आपले सगळे ज्या गोष्टी आहेत, सगळे कॉलेजेस, आपले जॉब, ऑफिसेस, बिझनेस सगळे पूर्वपदावर लवकरात लवकर येतील. सर्वे तर सुखीने संतु, सर्वे संतुन रामया. तरी असंच ह्या प्रार्थनेने ते थांबतो. वेळ पडलीच तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.